गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात होत असणाऱ्या परतीच्या पावसानं सर्वत्र दाणादाण करून टाकली आहे, मात्र अजूनही शासनाला या शेतकऱ्यांची कीव का येत नाही हे मात्र सांगणं कठीण झालंय। ऐन सणासुदीच्या काळामध्ये बळीराजाच्या झालेल्या शेतपिकांचं नुकसान आणि झालेली आर्थिक हानी पाहत नसल्यानं याला वाली कोण अशी म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। दिवाळीचा आनंद घेण्याची इच्छा कुणाची नसते हो, प्रत्येकाला त्या दिव्यांच्या प्रकाशात आणि उत्साहाच्या क्षणांमध्ये सहभागी व्हायचं असतं। फटाक्यांची आताशबाजी करायची असते तर फराळी पदार्थांचा गोडवा चाखायचा असतो, भेट वस्तूंचा आनंद घ्यायचा असतो, पण या सगळ्या आनंदात महाराष्ट्रातील बळीराजाला आपले अश्रू पुसत मायबाप सरकारकडे भीक मागावी लागतीय। एकीकडे पावसाची थोथो आणि दुसरीकडे सरकारकडून मदत निधी हमीभाव याविषयी सुरू असलेलं राजकारण, त्यामुळे शेतकरी राजाच्या शेतातले आणि डोळ्यातलं पाणी अटायला तयार नाही। निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला खास ऐनवेळी हिरावून गेल्यानं दिवाळीची स्वप्न वाहून गेली आहे, त्यामुळे हताश झालेला शेतकरी राजा कसा ठसा ठसा रडतोय आणि आपली व्यथा मांडतो याचे व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे, त्यामुळे कुणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। काय आहेत हे व्हिडिओ नक्की पहा। आत्महत्येला प्रवृत्त होते, आम्ही या देशात एवढं पिकून देऊन राहिलो, काही अशी फेकायची पाडी आली, आमचं हे म्हणणं नाही, तुम्हाला भावही नाही मागत मुर्दे हो। मन की बात काही ढंग नाही आहे, काम की बात केली पाहिजे, कामाची। बरोबर आहे, बरोबर आहे। काय घेतलं का रे तुला ड्रेस वगैरे दिवाळीचा? नाही। हा, काही नाही। म्हणला का वडिलांना मला ड्रेस घ्या दिवाळीला? का नाही म्हणला? ढाल तलवार धनुष्यबाण कमळ मशाल हे सगळं झालं असेल दाऊन, तर टीव्हीवाले साहेब एकदा दाखवा ना ते शेतकऱ्याचं सोयाबीनचं भुचाट गेलेलं वाह। सत्याचीच भक्ती सत्याचीच प्रीती विठ्ठला। साहेब शेतकरी म्हणून जन्माला आलो, खूप मोठा गुन्हा केला साहेब। आमच्या बळीराजाची पोशिंद्याची काय अवस्था करून टाकली हो या परतीच्या पावसानं। पहा आमचे हाल पहा साहेब। तुम्ही आमच्या पिकाला हमी भाव देता किती? 3000 रुपये। आणि आम्हाला हे समद करण्यासाठी किती खर्च व्हायचा अंदाज आहे तुम्हाला? नाही साहेब, तुम्हाला काय अंदाजा नाही, आम्हाला बॅगच पडते साहेब 3500 रुपयाची। त्यानंतर मजुरीसाठी बाकीचे राहिलेली कामं याच्यासाठी लागणारा खर्च काय याचा तुम्हाला अंदाज आहे साहेब? नाही। आणि यातही आम्हाला साथ देणारा हा मेघराजा यानंही सुद्धा आम्हाला यावेळेस एवढे आमचे हाल करून टाकले की जे होतं नव्हतं आमचं ते सुद्धा आमच्यापासून हिरावून घेतलं साहेब। अरे तोंडाला आलेला घास साहेब आमचा या आमच्या मेघराजानं आमच्याकडून हिरावून घेतला। अरे अरे तूच आमची साथ नाही देशील तर कोण देणार? हे सरकार का आमचं आहे का? या सरकारानं आम्हाला पीक विमा करायला सांगितलं पण कधी आम्हाला त्याची कधीच अंमलबजावणी केली नाही या सरकारानं। अवस्था पहा आमची, आमच्या पाठीशी कोणी नाही, तुम्ही सगळे चिन्ह 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 या सगळे तुम्ही गुंतलेल्या। पण या शेतकऱ्याची दिवाळी कशी होईल याचा तुम्हाला काय आहे का अंदाज साहेब? साहेब फक्त आमचं हे पीक वाहून नाही गेलं साहेब, या पिकासोबत फुलाचे फटाके फराळाचं ताट पूजेची लक्ष्मी बायकोचा पाडवा आईची हक्काची साडी आणि बापाचं धोतरपण हे सर्व जे आहे ना समाधानानं देणारा जो हा शेतकरी राजा याच्याकडून या समजायची जी अपेक्षा आहे ना ते सगळं वाहून गेलं साहेब। आणि तुम्ही म्हणता की फक्त 3000 रुपये भाव देतो म्हणून।
मायबाप सरकारला आता तरी जाग येणार का? होत असणाऱ्या घोषणा या घोषणाच राहणार का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.